गुड मॉर्निंग। तर आज आपण सर्क्युलर मोशन्स मधील वेलोसिटी ऑफ स्पीड ही कोणकोणत्या फिजिकल क्वांटिटीज वरती डिपेंडेंट आहे ती कशी असते हे आपण ऑब्जर्व करणार आहोत। तर आपल्याला रोड्स कंस्ट्रक्शन्स दोन प्रकारचे आहेत, एक स्ट्रेट लाइन रोड असतो, एक स्ट्रेट लाइन रोड असतो आणि दुसरा कर्व रोड असतो। तर आपली पहिली कन्सेप्ट आहे स्ट्रेट लाइन रोड घेऊया आपण। जर अशा प्रकारचा स्ट्रेट लाइन रोड असेल तर या स्ट्रेट लाइन रोड वरती व्हीकलचं स्पीड कशावर डिपेंडेंट असतं हे आपल्याला ऑब्जर्व करायचं। समजा ही व्हीकल आहे आणि हा स्ट्रेट लाइन रोड आहे, ही व्हीकल ज्यावेळी मूव्ह होते त्यावेळी कशावर डिपेंड असते ते बघूया आपण। समजा ही व्हीकल ह्या ऑन द रोड वरती आहे, त्यावेळी ह्या व्हीकलचं वेट जे आहे ते एक्झॅक्टली डाउनवर्ड सेंटरला डाउनवर्ड डायरेक्शन्स मध्ये असतं। एक्झाम्पल मी बोर्डवर दाखवलेलं आहे, हा स्ट्रेट लाइन रोड आहे, स्ट्रेट लाइन रोड वरून व्हीकल मूव्ह होते व्हीकल वेलॉसिटीने, त्यावेळी त्या व्हीकलचं वेट हे डाउनवर्ड आहे आणि त्यालाच अपथ्रस्ट फोर्स म्हणून जो आहे नॉर्मल रिएक्शन तयार होते ती वरती वरच्या डायरेक्शन्स मध्ये असणार आहे, एक्झॅक्टली अपवर्ड डायरेक्शन मध्ये ही नॉर्मल रिएक्शन। ज्यावेळी स्ट्रेट लाइन मध्ये व्हीकल्स स्ट्रेट रोड वरून जात असेल त्यावेळी नॉर्मल रिएक्शन्स आणि वेट हा बॅलन्स फॅक्टर होतो आणि ओनली डिपेंड्स ऑन फ्रिक्शन बिटवीन रोड सर्फेस अँड टायर्स। जेवढं फ्रिक्शन जास्त असेल तेवढी त्या वेलॉसिटीचं स्पीड जास्त असणार आणि म्हणून वेलॉसिटी ऑफ स्पीड इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द फ्रिक्शन बिटवीन रोड सर्फेस अँड टायर्स। बट दिस ऑल्सो फ्रिक्शन इज नॉट रिलायबल, हे फ्रिक्शन सुद्धा तयार होणार हे रिलायबल नसणार आहे, कारण त्या रोडवर जर समजा ऑइली ड्रॉप असतील, त्याच स्ट्रेट रोडवरती जर रेनी सीजन झालेला असेल तर फ्रिक्शन्स हे ॲटोमॅटिकली कमी होईल आणि अपेक्षित वेगानं आपण जर पुढे जात असेल तर त्यावेळी तयार होणारे फ्रिक्शन्स बिटवीन रोड सर्फेस अँड टायर्स हे कमी झालेलं असेल आणि ती व्हीकल स्लिप स्किड्स होण्याची शक्यता आहे। सेकंड, आपल्याला जो अभ्यास करायचा आहे बारावीला तो कर्व रोडवरचा करायचा, मग कर्व रोडवरून ज्यावेळी व्हीकल मूव्ह होत असेल त्यावेळी मी कर्व रोड दाखवतोय, महत्त्वाचं आहे हा कर्व रोड आहे। असाच प्लेन होरिजेंटल आहे आणि प्लेन होरिजेंटल हा कर्व ट्रॅक आहे, कर्व रोड आहे। मग समजा ह्याच कर्व रोडवरून जर ही व्हीकल मूव्ह होत असेल तर त्या व्हीकलचं स्पीड जे आहे हे कोणत्या फिजिकल क्वांटिटीजवरती डिपेंडेंट आहे, कोणकोणते फॅक्टर्स डिपेंड असतात हे आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे, हे आपल्याला पाहायचं आहे। मग जेव्हा कर्व ट्रॅकवरून जर मूव्ह होत असेल तर त्यावेळी पोझिशन कशी असणार आहे, फोर्सेस कसे असणार आहेत ते आपण बघूया। हा कर्व ट्रॅक मी दाखवलेला आहे, त्या कर्व ट्रॅकचा रेडियस आर आहे, ही व्हीकल कर्व ट्रॅकवरून मूव्ह होते त्यावेळी त्या व्हीकलचं वेट डाउनवर्डमध्ये आहे आणि व्हीकलची नॉर्मल रिॲक्शन्स अपवर्ड आहे, हा फॅक्टर बॅलन्स होतो। कोणता? नॉर्मल रिॲक्शन्स आणि वेट, नॉर्मल रिॲक्शन्स आणि वेट हा फॅक्टर्स बॅलन्स होतो आणि म्हणून पहिलं इक्वेशन्स तयार होतं या कर्व ट्रॅकवरून तयार होतो, यन नॉर्मल रिॲक्शन्स आणि वेट, नॉर्मल रिॲक्शन्स इज इक्वल टू द एम जी,
हा पहिला इक्वेशन्स आपण फॅक्टर्स तयार होतो सिंपल पण. सेकंड फॅक्टर्स काय कंडिशन्स होते, ज्यावेळी व्हीकल्स कर्व ट्रॅकवरून मूव्ह होते त्यावेळी हे इक्वेशन्स बॅलन्सिंग होतं. पण सेकंड, दिस व्हीकल इज मूव्ह इन सर्क्युलर पाथ, व्हीकल्स इज मूव्ह सर्क्युलर पाथ. दिस सर्क्युलर मोशन्स इज ओनली डन बाय द नेसेसरी प्रोव्हाइड द सेंट्रिपिटल फोर्स, बाय द नेसेसरी प्रोव्हाइड द सेंट्रिपिटल फोर्स. सो दिस अ सेंट्रिपिटल फोर्स, इथं तयार होणारा सेंट्रिपिटल फोर्स या मोशनला सेंट्रिपिटल फोर्स इज एक्झॅक्टली बॅलन्स टू द फ्रिक्शन बिटवीन रोड सर्फेस अँड टायर्स. देन द व्हीकल इज सेफली ड्राईव्ह अलॉंग द बँक रोड. म्हणजे इक्विलिब्रियम कंडिशन्स आपल्याला कोणती मिळाले, सेंट्रिपिटल फोर्स इज नेसेसरी बॅलन्स टू द फ्रिक्शन बिटवीन रोड सर्फेस अँड टायर्स. दिस इज द बॅलन्सिंग कंडिशन. इफ द व्हीकल इज सॅटिस्फाईड दीज कंडिशन्स देन द व्हीकल सेफली ड्राईव्ह अलॉंग प्लेन होरिजेंटल कर्व रोड. सबस्टिट्यूट दिस फॉर्म्युला, सेंट्रिपिटल फोर्स त्या व्हीकलला मिळालेली वेलॉसिटी व्ही इतकी असणार आहे, व्हीकलचं मास आपण एम दाखवलेलं आहे आणि रेडियस आर आहे, म्हणून सेंट्रिपिटल फोर्स एम व्ही स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल टू द बॅलन्स, इज इक्वल टू द बॅलन्स फ्रिक्शन बिटवीन रोड सर्फेस अँड टायर्स. बट हाऊ कॅन कॅल्क्युलेट द फ्रिक्शन्स, फ्रिक्शन्स बिटवीन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द नॉर्मल रिएक्शन्स अँड सो दॅट प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट एफ एस इज इक्वल टू म्यू एस. व्हॉट इज म्यू एन, व्हॉट इज म्यू, म्यू इज द कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन अँड देअरफोर F S is equal to the mu, N is the values, M into G. Substitute these values in this equation. Therefore, substituting these values in this equation, that is centripetal force, we know here M V square upon R is equal to the coefficient of static frictions mu m g. Cancelling the common factors, m m cancel here, therefore V square is upon R is equal to mu into g. Therefore V square is equal to mu R g, and that is V is equal to taking square root both side, दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊया आपण, आणि व्ही इज इक्वल टू म्यू आर जी. पहा कशा कशावर डिपेंड असणार, स्पीड ऑफ व्हेइकल अलॉंग कर्व रोड व्ही इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ म्यू आर जी, स्क्वेअर रूट ऑफ म्यू आर जी. म्हणजेच त्या व्हीकलचं स्पीड कोणत्या फॅक्टर्सवरती डिपेंड्स आहे, नंबर वन म्यू, नंबर टू आर आणि नंबर थ्री जी. व्हॉट इज म्यू, फ्रिक्शन्स कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन रोड सर्फेस अँड टायर्स. कोएफिशियंट घेतलेला आहे, कोएफिशियंट घेतलेला आहे, हा कॉन्स्टंट राहतो, कॉन्स्टंट राहतो. मग कोणतीही व्हीकल्स असेल, त्या सर्फेसवरून जात असेल, कोणत्याही नेचरचा टायर्स असेल, तो कोएफिशियंट कॉन्स्टंट असणार आहे. म्हणून त्या सर्फेसच्या नेचरवरती कोएफिशियंट असणार आहे, म्हणजेच हा कॉन्स्टंट असतो. सेकंड थिंग आहे, जो कर्व ट्रॅक तयार केलेला आहे, कोएफिशियंट हा सर्फेस रोडचा तयार केलेला आहे. एकदा कन्स्ट्रक्शन रोडचं तयार झालं की तो सर्फेस फिक्स राहतो, म्हणून त्याचा हा कोएफिशियंट कॉन्स्टंट आहे. सर्फेसचा रेडियस
हा फिक्स कॉन्स्टंट असणार आहे, म्हणजेच कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन कॉन्स्टंट आहे, रेडियस कॉन्स्टंट आहे, आणि जी सुद्धा हा ओरिजिनल प्लेन रोडचा सुद्धा कॉन्स्टंट राहतो. म्हणजे याचा अर्थ स्पीड ऑफ व्हीकल इज डिफेन्स कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन, रेडियस ऑफ कर्व ट्रॅक अँड ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके, दीज आर द डिपेंडिंग फॅक्टर्स. बट वी नो द डिस्प्ले बोर्ड ऑफ स्पीड, डिस्प्ले बोर्ड ऑफ स्पीड इज इन दिस टाइप. डिस्प्ले बोर्ड ऑफ स्पीड इज इन दिस टाइप. सपोज वी से हियर 60 किलोमीटर पर आवर्स स्पीड ऑफ व्हेइकल. मग समजा अशा रोडवरून एखादा सायकलिंग रायडर जात असेल, टू व्हीलर्स रायडिंग करत असेल किंवा फोर व्हीलर रायडिंग होत असेल, तर डिस्प्ले बोर्ड जो आहे डिस्प्ले केला जातो तो कॉमन असणार आहे. म्हणून आपल्याला एक क्वेश्चन नेहमी विचारला जातो, वाय डिस्प्ले बोर्ड इज कॉमन ऑन एनी व्हीकल का असणार आहे? तर त्यासाठी सिंपल आहे, जे त्या रोड कन्स्ट्रक्शन्सवरून कर्वेचर्स रोडवरून व्हेइकल्स मूव्ह होत असणार आहेत त्याचं स्पीड डिपेंडिंग आहे, नंबर वन त्या रोड सरफेसच्या नेचरवरती आहे, नंबर टू आहे रेडियस ऑफ कर्वेचर आहे, आणि नंबर थ्री जी कॉन्स्टंट. हे डिपेंडिंग व्हेलॉसिटी ज्या आहेत फॅक्टर्स ते ओनली ऑन द कर्व नेचर ऑफ द कर्व ट्रॅक, इट इज इनडिपेंडेंट ऑफ द व्हेइकल्स, नेचर ऑफ व्हेइकल्स. इन दिस फॉर्मुला देर इज नो टर्म इन द मास, देर इज नो टर्म इन द मास, अँड दॅट्स वाय द स्पीड ऑफ व्हेइकल इज इनडिपेंडेंट ऑफ मास. आयदर इट मे बी सायकलिंग, आयदर इट मे बी व्हेइकल, टू व्हीलर्स, ऑल दीज टाईप ऑफ द व्हेइकल्स ओनली डिपेंड्स ऑन स्पीड ऑफ व्हेइकल इज इन दिस केस, अँड दॅट्स वाय द डिस्प्ले बोर्ड डिस्प्ले इज एन कॉमन 60 किलोमीटर पर आवर्स. नाऊ हियर सेकंड थिंग्स. ओके, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याच्या पुढची नेक्स्ट कन्सेप्ट पाहूया. धन्यवाद.